एक नंबर क्लाइमेटर राइडिंग साठी एमू रँगलर कल्प्या राल सुके सरळ चाललेला कोणत्या रस्त्या काय करतोय रेनियर. जर तुम्ही माझी लडाख सिरीज बघितली नसेल जाऊन बघा, तुम्हाला नक्की आवडेल. गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू द चॅनल. मी तुषार कुळेंकर, तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. तर आज मी निघालो एका राईडला माझ्या फ्रेंडसोबत. आज मी चाललो आहे औरंगाबादला, ज्याचं नाव सध्याच बदलण्यात आलं आहे. त्याचं नाव सध्या छत्रपती संभाजी महाराज नगर असं आहे. तर औरंगाबाद हे नाव तोंडात बसल्यामुळे सतत औरंगाबाद हे असं येऊ शकतं, तर तेवढं चालवून घ्या. भेटू रोडवर. अच्छा, मी आता माझ्या गल्लीतून निघतोय. पहिली बाईक, दुसरी बाईक आणि तिसरी बाईक. चला चलो भाई. तर आता वाजलेत 6:50. मी जस्ट ठाणे क्रॉस केलं, ठाण्याच्या खाडीचं ब्रिज जस्ट क्रॉस केलं. खूप मजा येते. उजेड तर झाला आहे पण अजून ढग असल्यामुळे सूर्य कुठे दिसत नाही आहे. माझ्या पुढे रेनियर चाललं आहे, त्याच्या पुढे सुकेश आहे. हा कल्याणचा जो रस्ता जातो फाटा आहे, इथून राईटला गेलं तर आपण माळशेज घाटला जाऊ शकतो. माळशेज घाटवरून पण एक रस्ता जातो औरंगाबादसाठी, पण आम्ही नाशिकवाल्या रूटने चाललो आहे. शिर्डीवरून, शिर्डी बायपास करून, इगतपुरीवरून नंतर बोटीचा रस्ता घ्यायचा, बोटीच्या रस्त्यावरून सरळ सरळ शिर्डी बायपास करून औरंगाबाद. अजून बरंच लांब आहे. ब्ल्यू डार्टचं गोडाऊन आहे पूर्ण. पुन्हा मुंबईचं जेवढं पण कुरिअर शिपिंग असेल ते मला वाटतं इथूनच होत असतात, कारण बहुतेक वेळेला भिवंडीचे ॲड्रेस असतात. त्याच्या आधी मी बघितलं एक फेडएक्सचं होतं तेवढंच मोठं, बऱ्याच टाईम नंतर राईड करतो. लडाख नंतर जवळजवळ आताच राईड करतोय, दीड महिन्याच्या वर होऊन गेलं. दीड महिने असेच गेले लडाख राईडचं एडिटिंग, त्यानंतर गणपती आले, आता देवी पण होऊन गेल्या, दसरा झाला काल आणि आज दसऱ्याचा दुसरा दिवस आहे. ए काय करतोय रेनियर. Take a step back to see the truth around you. From a distance you can tell. You and me. सुंदर असा व्ह्यू, काय मजा येते. किती दिवसांनी अशी राईड करायला मिळते आणि क्लायमेट तर एकदम एक नंबर क्लायमेट आहे रायडिंगसाठी. फॉर्मेशन थोडं चेंज झालंय, रेनियर मागे राहिलंय. आता ऑलमोस्ट कसाऱ्याला पोचलोय. ऑलमोस्ट म्हणजे कसारा घाटाच्या आधी. इधर एक हॉटेल आहे, हॉटेल में जाते है क्या? इधर खाने गए, हॉटेल में जाते ना. ये इधर पंप के आगे देख ना. क्या प्रॉब्लम क्या है? प्रॉब्लम कुछ नहीं है.
हॉटेलमध्ये आम्ही नाश्ता केला. चांगलं हॉटेल, चांगलं म्हणजे नाश्ता करण्यासाठी चांगलं. साऊथ इंडियन पण आहे, आपलं मिसळ, आम्ही तर मिसळ खाल्ली, साऊथ इंडियन खाल्लं. बघू पुढची जर्नी कशी होते. जवळजवळ 100 किलोमीटर आम्ही आलो आहे मुंबईपासून. आता कसारा घाट सुरू आहे. होता है सेना, मैंने देखा है. सेना और एज जी मैंने देखा था. एज जी ना होता, चार होता, चार सौ. हाँ नहीं होता जो चला होता. कसारा घाट चढ़िया. सुकेश तर रेस लागल्यासारखा सुटतो. मी मागे एकदा इगतपुरीला आलोय, सेकंड टाइम मी ही बाईक घेऊन कसारा घाटात येतोय. हा घाट थोडा रिस्की आहे कारण हा वन वे असल्यामुळे लोक एकदम सुसाट असतात. पण इथे एक खाली गाव आहे आणि त्या गावात जाण्यासाठीचा एक रस्ता आहे, तर ते गावातली माणसं बरेच उलट्या दिशेने येतात. ट्रेन जाते घाटातून, दिसते का काय माहीत कॅमेरामध्ये. व्यवस्थित व्ह्यू असेल तिकडे मी थांबवून दाखवतो तुम्हाला. ती बघा सिग्नल लागले घाटात ट्रेनला. घाटातला रस्ता एवढा मस्त बनवला आहे, पावसाळा गेलाय नुकताच आणि रस्त्याची हालत एवढी चांगली आहे यावर विश्वास बसत नाही आहे माझा. घाट पूर्ण झाला आणि आता आपण पोचलोय टॉपला. लगेचच इगतपुरी येईल. पण खरंच खूप मजा आली घाटात गाडी चालवायला, एवढी मजा आली टर्निंगला, कॉर्नरिंग करायला खूप मजा आली. रस्ता खूप सही आहे. टिक वॅली रिसॉर्ट आठवते का? एमू, रँगलर, कल्प्या, राल काय धमाल केलेली. ॲरन, रेनियर तर आहेच बरोबर. तीच ट्रेन आहे जी कसारा घाटात दिसलेली आपल्याला, ती आता पुढे आली, तिकडे थांबलेली मगाशी. आणि हा टोल नाका आलेला आहे. आता इथूनच एक राईट टर्न असणार आहे आपल्याला गोटी रोडसाठी. मी त्यांना फोन करतोय, ते लोक सांगतात राईट घेऊन थांबलोय. कुठे थांबले, तेवढा आतमध्ये जाऊन थांबलोय. कोणता राईड घेतला यांनी आता? अरे बापरे, मला का नाही दिसत आहेत. लाईव्ह लोकेशन पाठवतो तुम. हाँ मैं पहले ही घुस गया. नहीं उधर ही आ रहा है. मैं रुक, रेनियर भी कॉल कर रहा है मेरे को. हाय हाय. तो आम्ही गोटी रोडला लागलोय. हा रस्ता डायरेक्ट बाहेर पडणार सिन्नरला. कुठलं धरण आहे मला पण एक्झॅक्टली नाव माहीत नाही आहे, तर पुढे गेल्यावर कुठे लिहिलं असेल तर कळेल. खूप मजा येतो असा व्ह्यू, असा क्लायमेट आणि आपण बाईक राईड करतोय.
मजा येते. From up here, the world seems small. We can sit together. It's so beautiful. आपले पेट्रोलचे साईन दाखवते तर आपल्याला जो पहिला पंप भेटला आहे आपण तिथे आलो आहे. इंडियन ऑइलचा पंप आहे हे. आलं आहे सिन्नर. आता घ्यायचं आहे राईट टुवर्ड शिर्डी. 40 किलोमीटर्स आहे तिथून हायवेपासून इथे आतमध्ये सिन्नरला येईपर्यंत, आणि इथून जवळजवळ 60 किलोमीटर मला वाटतं शिर्डी असणार. आता इथे सिन्नरला आल्यावर थोडं थोडं ऊन यायला लागलं. आता सिन्नरच्या आधीपर्यंत क्लायमेट खूप मस्त होतं. शिर्डीच्या रोडवर आहे आता. थोडं आधी या दोघांना फ्युल ऑफ करायचं होतं. ॲक्च्युली सुकेशला करायचं होतं तर ट्रेनियरने पण करून घेतलं. मी तर मागेच गेले वाजले घड्याळात 11:30. बघू किती वेळ लागतो अजून. शिर्डी मला वाटतं अजून 50 किलोमीटर असावं. इथून आम्ही 10 किलोमीटर पुढे आलो असावं. लवकर लवकर शिर्डी अजून मला वाटतं 100-125 किलोमीटर औरंगाबाद असेल अंदाजे. मला बघायला पाहिजे. बाकी राईड एकदम मस्त चालू आहे. एव्हरीथिंग इज गुड. त्यांच्या गाडीत पेट्रोल भरून पुन्हा हायवेला लागलो आहे. रस्ते खूपच चांगले आहेत म्हणजे नो डाऊट. कुठे कुठे पॅच असणार असते तर अंडरस्टँड करायला पाहिजे, पण ओव्हरऑल रस्ते खूप चांगले आहेत. हा सरळ रस्ता शिर्डीला जातो. शिर्डी 11 किलोमीटर आणि आपण चाललो आहे ह्या रस्त्याने औरंगाबाद वैजापूर कोपरगाव. गाडी क्रमांक 30 जिल्हा यवतमाळ. सगळ्या बसेस मुंबईतून येत आहेत. कालची सभा होती दसरा मेळाव्याची, त्यांच्या बसेस आहेत त्या. पहिल्यांदा एवढा लांब असं ग्रुप राईड करतो आहे मी. ग्रुप पण असा एवढा काय मोठा नाही आहे, 3 जणच आहे. मी आणि सुकेशने केली आहे राईड. आम्ही गोवा केलं आहे, त्यानंतर आम्ही एकदा पंचगणीला पण गेलेलो. तर मी 2 जणं असं आम्ही राईड केली आहे. मी राख्या गेलो आहे एकदा. असं 3 नाही आणि आम्ही असं प्रॉपर फॉर्मेशन बनवून चाललो आहे. पहिला सुकेश, नंतर रेनियर आणि मागे मी. तर आम्ही तेच फॉलो करतो आहे, त्यामुळे आमची राईड खूप सही होते. उगाचच कुठे रेस होत नाही आहे. एकदम डिसिप्लिन रायडिंग चालू आहे. नागपूर आणि मुंबई इथून 1 किलोमीटरवर. इथून जायचं लगेच मुंबई येणार. आम्ही उगाच एवढं फिरून आलो. जोक्स अपार्ट, पण हा मला वाटतं समृद्धी एक्सप्रेस हायवे असणार. सुकेत सरळ चाललेला उलट्या रस्त्या. एक्सप्रेस हायवेचं काम जबरदस्त. अरे मुंबई फक्त 500 मीटरवर. वाव, असं कसं शॉर्टकट आहे या. मुंबईला डायरेक्ट पोचवतो. आणि ही इथून अंबाला सिटी येते, मिनी अंबाला. जर तुम्हाला आठवत असेल धनुष्यबाण आपण क्रॉस केलेला अंबाला सिटीला एंटर करताना, त्याचीच आठवण झाली जस्ट. तिथे लद्दाखच्या सिरीजमधून मी बाहेरच नाही येते. लद्दाख नंतरची माझी पहिली राईड आहे लॉंग, तर मला सगळीकडे सगळ्या जागेच्या आठवण येत आहेत. म्हणजे हे असं राजस्थानला होतं, हे असं जम्मूला होतं,
हे असं पंजाबला होतं. तिकडे तिकडे मला तेच सगळं आठवतं. जर तुम्ही माझी लडाख सिरीज बघितली नसेल तर जाऊन बघा, तुम्हाला नक्की आवडेल. मी पूर्ण मुंबईवरून राईड करून गेलेलो लडाखला. लडाख केलं, मनालीवरून खाली उतरलो आणि चंदीगडला येऊन बाईक शिफ्ट केली आणि मी फ्लाईटने घरी आलो. बघा 14 ब्लॉग आहेत, 14 का 15 आहेत, आय थिंक 14 आहेत मला वाटतं. सगळे बघा, नक्की आवडेल तुम्हाला. मी त्याची लिंक इथे आय बटनमध्ये देऊन ठेवेन. तर अजून फक्त 12 किलोमीटर राहिले आणि ॲक्शन कॅमेराची बॅटरी संपलेली, तर मी बॅटरी चेंज करायला थांबलो होतो. रेनी राणी सुगेश तर पुढे गेलं. चला आता 12 किलोमीटर्स बाकी आहेत. मी नाही घातले ग्लव्स, थोडे मला राईट हँडला लागत आहेत ते करंगळीच्या इथे. तर आपण तसं औरंगाबादमध्ये जवळ आलो तर आहोतच. आउटस्कर्ट आहे औरंगाबादचं आणि आता 12 किलोमीटरमध्ये औरंगाबाद सिटीमध्ये पोचू, जिथे मी एक होमस्टे बघितला आहे. त्या होमस्टेमध्ये जाऊन चेक करायचं आणि मग जर आवडलं तर फायनल करायचं असा प्लॅन आहे. तर जातो पटापट, त्यांना गाठायचं आहे मला. आणि आता औरंगाबाद शहरामध्ये एंट्री केली आहे. आता माझं डेस्टिनेशन इथून जवळजवळ 9 मिनटं दाखवत आहे, 3 किलोमीटर फक्त. आणि आजची राईड ही खूप व्यवस्थित झाली. वाजायला आले 3 आणि मी 4 टाईम पकडलेला, तरी आम्ही खूप आरामात थांबत फिरत ड्रोन उडवल्यामध्येच. ड्रोन शॉट तुम्ही बघितले असाल तर. Wait a minute. कळलं असेल तुम्हाला. हे खूप आरामात नाश्ता करायला थांबलो, रिलॅक्स व्हायला थांबलो, चहा प्यायला थांबलो. रस्ते खूप चांगले आहेत. जो नाशिकवरून रस्ता येतो, नाशिक नाही खरं, आम्ही बायपास केलं नाशिक, आम्ही गोटी मार्गे आलो. गोटी मार्गे पण रस्ता खूप चांगला आहे. तेव्हा शिर्डीचा रस्ता येतो, तिथून जसा लेफ्ट घेतला तर कुठे कुठे काम चालू आहे रोडचं, तर तेवढे रस्ते तेवढा पॅच फक्त खराब आहे, बाकी ओव्हरऑल रस्ते खूप चांगले आहेत. मी फायनली औरंगाबादला 2:03 चेक इन केलं आहे. आम्ही सुकेश रेनी किचन रूम आहे. चांगला रूम मिळाला आम्हाला, चांगली डील मिळाली म्हणून आम्ही इथे चेक इन केलं.